सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संदर्भात पाहणी करण्यासाठी राज्याचे आरोग्य विभागाचे सल्लाकार डॉक्टर सुभाष साळुंके हे बुधवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे त्यांनी अधिक प्रादुर्भाव असलेल्या वाळवा पलूस आणि कडेगाव या तिन्ही तालुक्यांची पाहणी केली पूरस्थिती नियंत्रणात येण्यासाठी खटाटोप करूनही आकडेवारी कमी होत नसल्यामुळे चिंता वाढली आहे या पार्श्वभूमीवर डॉक्टर साळुंके यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय वाळवा पलूस आणि कडेगाव या तीन तालुक्यांमध्ये गेल्या महिन्याभरात कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीचा धुरळा उडला होता त्यामुळे तेथे ते रुग्णसंख्या सातत्याने वाढल्याचेच दिसत आले आहे त्यामुळे डॉक्टर साळुंके तीन यांनी तेथील परिस्थितीचा प्राधान्याने आढावा घेतला तपासण्या संपर्क शोध विलगीकरण याबाबत आरोग्य विभागाला काही विशेष सूचना केल्या कोरोनाचे नोडल ऑफिसर डॉक्टर संजय साळुंके जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नि मिलिंद पोरे हेही या दौऱ्यात सहभागी झाले होते नवा महाराष्ट्रासाठी ओमकार पिसा